ह्या वाळू धोरण अध्यक्ष महोदय या शासनाने आणलं, आम्ही स्वागत केलं. वाळू शेतकऱ्याला मिळणार अशी घोषणा झाली, पण प्रत्यक्षामध्ये त्याचे जे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत त्याच्यामध्ये अगदी अपारदर्शकता आहे. वाहतूकदार 300 रुपये प्रति किलोमीटरनी त्या ठिकाणी रेट घेतात, आणि जी चोरींनी वाळू पडते तेवढ्याच ह्यांनी ही वाळू पडायला लागली. उलट लोक म्हणायला लागले चोरींनी पटकन तरी यायची. शेवटचाच एक मुद्दा या कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलतो. ह्या वाळू धोरण अध्यक्ष महोदय या शासनाने आणलं, आम्ही स्वागत केलं की चांगलं धोरण आहे की वाळू तस्कर होणार नाहीत, कायदा सुव्यवस्था राखेल. पण या वाळू धोरणामध्ये जे वाळू डेपो आहेत, मी काल एका वाळू डेपोला भेट दिली अध्यक्ष महोदय, 600 रुपये ब्रास मध्ये वाळू शेतकऱ्याला मिळणार अशी घोषणा झाली, पण प्रत्यक्षामध्ये त्याचे जे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत त्याच्यामध्ये अगदी अपारदर्शकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कमिटीने ट्रान्सपोर्टेशनचे रेट ठरवायचे, ते नगर जिल्ह्याचे रेट काहीतरी 60 रुपये 70 रुपये पर्यंत प्रति किलोमीटर रेट ठरले, पण प्रत्यक्षामध्ये वाहतूकदार 300 रुपये प्रति किलोमीटरनी त्या ठिकाणी रेट घेतात, आणि जी चोरींनी वाळू पडते तेवढ्याच ह्यांनी ही वाळू पडायला लागली. उलट लोक म्हणायला लागले चोरींनी पटकन तरी यायची, इथं लोक 5-5 दिवस चक्रा मारतात. म्हणून मी महसूल मंत्र्यांनाही काल एका लग्नात मला भेटलो, त्यांनाही सांगितलं की ह्याच्यामध्ये पारदर्शकता आणा, ते रेट देखील ते पैसे देखील ऑनलाईन भरायची व्यवस्था करा, की जेणेकरून शेतकऱ्यांना खरंच चांगलं त्या ठिकाणी लोकांना सवलत मिळेल. असेच एवढेच मुद्दे अध्यक्ष झालं, आणि म्हणून अध्यक्ष महोदय या आरोग्य व्यवस्थेची शासन मी बोललो त्याची शासन दखल घेईल. या पोलीस प्रशासना देखील शेतकऱ्यांकडे देखील बघण्याचा त्या ठिकाणी दृष्टिकोन चांगला ठेवावा, याच बाबींची या प्रस्तावाच्या निमित्तानं अध्यक्ष महोदय मागणी करतो. आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. सन्माननीय